राज्यात आतापर्यंत अनेक सरकारे आली आणि गेली, मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न कायम आहेत. राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय. यातच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापसाला भाव मिळत नसल्याने अद्याप कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसह अवकाळीने झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी, तसेच मराठवाड्यातील वॉटर ग्रीन योजनेची घोषणा करण्यात आली होती त्याचे काय झाले, अशा अनेक मागण्यांसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर रुमन मोर्चा काढला होता. यावेळी सरकार विरोधात कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आम आदमी पार्टीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आम आदमी पार्टीच्या वतीनं रुग्ण मोर्चा असेल, आसोड मोर्चा असेल किंवा हरताळ असतील, धरणे असतील, आज महाराष्ट्रात करते. कारण की पाठीमागील आठवड्यामध्ये महाराष्ट्र सरकारने 37% वीज वाढ ही महाराष्ट्रातील जनतेवरती वाढवलेली आहे. हा महाराष्ट्र सरकार हे देशामध्ये सर्वात जास्त उत्पन्न देणारं सरकार आहे, पण तरीही या महाराष्ट्र जनतेमध्ये महाराष्ट्रामध्ये वीज ही सर्वात महागडी आहे. दिल्ली असेल या पंजाब असेल या राज्यामध्ये वीज उत्पन्न होत नाही, परंतु ते सरकार तेथील जनतेला वीज मोफत देण्याचं काम करतं. मग या राज्यामध्ये वीज उत्पन्न होऊन देखील या राज्यातील जनतेला मोफत का देऊ शकत नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचा मालाला भाव नाही आहे, शेतकऱ्यांचा माल घरामध्ये पडला आहे, आणि खताचे असतील बियाचे असतील याचे अफाट भाव वाढवून ठेवलेले आहेत. ही जनतेची पिळवणूक, शेतकऱ्यांची पिळवणूक आहे, ही थांबली पाहिजे. आणि याचबरोबर मराठवाड्यामध्ये पाठीमागील वॉटर ग्रीड योजना महाराष्ट्रात मराठवाड्यातील जनतेमध्ये पाण्याचा पुरवठा घेऊ, शेती पाण्याचा, म्हणून या फडणवीस सरकारनं आपल्याला एक आश्वासन दिलं होतं. त्या वॉटर ग्रीड योजनेचं काय झालं, इस्रायलच्या कंपनीला जे टेंडर दिलं होतं त्या इस्रायलच्या कंपनीनं काय निरोप दिला, ह्याचा देखील खुलासा झाला पाहिजे.